एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात, एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला दत्ताश्रया अखंड ज्ञान योगा। नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है। दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं। इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं। वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है। दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है। इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया। उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है। इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं। अद्भुत शक्ती असलेली लहान मुलं आपण आजवर अनेकदा पाहिली आहेत। कोणी कशा तर कोणी कशामध्ये मास्टर असतं, असाच एक अवली आहे नाशिकमध्ये। चारुदत्त थोरात असं त्याचं नाव। त्यानं अनेक ओव्या आणि गोव्या रचल्या आहेत। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। नाशिकच्या पेठ रोडवरील काव्य विष्णू सदन या घरात गेल्यावर याची प्रचिती येते। खरं तर आता हे घर घरच उरलेलं नाही, आता हे आमचं घर म्हणून उरलेलं नाही, हे एक ग्रंथरूपी देवालय झालंय अशी भावना ते व्यक्त करतात। घरात प्रवेश करताच घरातल्या प्रत्येक भिंतीवर, फरशीवर, दरवाजावर, टीव्हीवर, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या, अभंग आणि ग्रंथ लिहिलाय। एवढंच नाही तर चारुदत्त मिळेल त्या गोष्टीवर हे अभंग आणि ओव्या लिहितो। विशेष म्हणजे चारुदत्तने लिहिलेल्या या सगळ्या रचना त्याला स्वतःला सुचलेल्या आहेत। त्याने आतापर्यंत कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तकाचा आधार यासाठी घेतलेला नाही, ज्यामध्ये नामा म्हणे, तुका म्हणे असा उल्लेख आहे। काही रचनांमध्ये त्याने स्वतःच्या नावाचाही उल्लेख केलाय। जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व रूप चरण, आणि कति बहु जान ते आपोआपी, कर्मत्व कर्म धारण्यमती, कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना भवती, कर्म सर्वार्थ चरण। कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे, कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे, या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे। चारुदत्तने रेखाटलेले चक्र, लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणारा आहे। त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय। ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी, भागवत गीता, हरिपाठ या रचनांचा संदर्भ आज आपल्याला लागतोय। दत्ताश्रया द्वी ऑफ अखंड ज्ञान योगा। या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे। असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ, कर्म धारण्यमती, कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे। दत्ताश्रया द्वे ऑफ अखंड ज्ञान योगा।
द्वे ऑफ अखंड ज्ञान योगा। सौंदर्य स्वीकार सृष्टि शिखर परमाद्भुत सृष्टि सौंदर्य स्वीकार सृष्टि शिखर परमाद्भुत सृष्टि जगत विदित सृष्टि श्रीकार सृष्टि श्रीकर परमाद्भुत सृष्टि जगत विदित सृष्टि श्रीकार सृष्टि श्रीकर परमाद्भुत सृष्टि श्रेया द्वे ऑफ अखंड ज्ञान योगा।